राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 15,000 कर्मचारी संपात होते, तर विविध 27 कर्मचारी संघटना संपात सहभागी झाले होते. या संपानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. औषधाई पेन्शन योजना रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यात 40% रिक्त पदे आहेत ती भरावीत, यांसह विविध 24 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला. या संपामध्ये सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सर्व प्रकारच्या कामगार संघटना तसेच ग्रामसेवक तलाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आशा वर्कर्स बँक पोस्ट आरोग्य कर्मचारी महासंघ आदी विविध प्रकारच्या 27 कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी झाले होते. ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा यावेळी काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोळगेकर, सिंधुदुर्ग नगरी.